शेतकरी बंधू नमस्कार. आजचं जे लोडिंग चाललेलं आहे तो श्री अरुण तुकाराम जाधव बेवनूर तालुक्याचं जिल्हा सांगलीसाठी 1.5 वर्षाचा केशर आंबा बघू शकतो आपण लोडिंग. तर ही जी रोपं लोडिंग चाललेली महाराष्ट्रातील आपली सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी आणि मला बिल खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सदन पद्धतीनं अल्ट्रा आयडेन्सिटी म्हणजे कमी अंतरावरती लागवड. आपल्याला ही जी रोपाची किंमत आहे ही 80 रुपये असते. जर 1000 घेतली तर आपल्याला 80 रुपयानं पोहोचणार. कमी क्वांटिटी असेल तर त्याला गाडी भाडं 5-10 रुपये लागत असतं. रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेतकरी बंधू नमस्कार. आज आपण 28/12/2023 आपलं लोडिंग चाललेलं आहे. हे लोडिंग श्री अरुण तुकाराम जाधव मुक्काम पोस्ट बेवनूर तालुका जत जिल्हा सांगली. आता हा केशर आंबा सदन पद्धतीने लागवड असते. त्याचं लागवड अंतर जर म्हणलं तर आपल्याला हायडेन्सिटी कमी अंतरावरती लागवड 12x4, 12x6, 12x8 या पद्धतीने लागवड असते. एका एकरामध्ये आपण 750 ते 1000 रोपं लावू शकतो. रोप लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षामध्ये उत्पादन चालू होते. नर्सरी शासनमान्य असत्या त्यामुळे आपल्याला खात्रीशीर रोप अनुदानला बिल. आता हे 1.5 वर्षाचा केशर आंबा आहे बघू शकतो आपण. रोप लावल्यानंतर आपल्याला येणाऱ्या पुढील वर्षामध्ये उत्पादन धरता येतं, त्यामुळे शेतकरी बंधूंचा खर्च निघतो. रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं, त्यामुळे महाराष्ट्रात आपल्या बागा डेव्हलप झालेली आहे. नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. आता हा केशर आंबा म्हटलं तर आपण हा आंबा का लावायचा तर प्रत्येक वर्षाला उत्पादन चालू होतं आणि प्रत्येक वर्षी आपल्याला उत्पादन मिळत असल्यामुळे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं. बघू शकतो आपण 1.5 वर्षाचं हे रोप खात्रीचे रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं. तर ही जी लागवड कमी अंतरावरती केली तर आपल्याला ह्या रोपाला स्पर्धा तयार होते आणि झाडं जवळ असल्यामुळे वाढ चांगली होते, उत्पादन आपल्याला लवकर घेता येतं. जुनी जी पद्धत आहे 30x30, 25x25 ह्याच्यावरती लागवड करण्यापेक्षा आपण कमी अंतरावरती लागवड केली तर रोपं पण जास्त बसतील, उत्पादन पण चांगलं मिळेल. आणि जो देश कमी क्षेत्रफळ असून तिथं मशीन काम करतात आणि आपल्या इथं आपल्या देशामध्ये अवजारं काम करतात, माणसं काम करतात, हा दोन्हीतला फरक आहे. तर कमी अंतरावरती वाढ असल्यामुळे आपल्याला रोपाला फास्ट ग्रोथ मिळते. त्याचबरोबर ही लागवड करताना आपण 1.5 वर्षाचा आंबा लावताना यात पॉलिनेशनसाठी इतर जाती असणं गरजेचं आहे. तर आपण ही जी रोपं लावतो आहे ह्याच्यामध्ये लावते वेळी कड्यामध्ये शेणखत, निंबळपेंड, थिमेट हे सर्व टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला रोप लावल्यानंतर दुसऱ्या वेळेस सातवीची आळवणी द्यायची आहे, त्यामुळे रोपाची वाढ फास्ट होते. आणि छाटणी 1 महिन्यानं केल्यानंतर परत 7-8 महिने छाटणी करायची. अशा प्रकारे रोपाची वाढ घ्यायची. आजचं लोडिंग चाललं आहे श्री अरुण तुकाराम जाधव बेवनूर जतसाठी. बघू शकतो सिलेक्टेड रोपं दिली जातात, खराब रोपे बाजूला काढली जातात. हे अशा प्रकारे लोडिंग चालू असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी. तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचे आहेत. रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघू शकतो आपण केशर आंबा लोडिंग दिनांक 28/12/2023 सदन पद्धतीने लागवड, घन पद्धतीने लागवड, अल्ट्रा हायडेन्सिटी.